कोल्हापूर जिल्ह्यात 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे जिल्ह्यातील मुख्य नदी असणाऱ्या पंचगंगा नदीसह इतर नद्या दुथडी भरून वाहत आहेत. गेल्या 12 तासात पंचगंगा नदीची पातळी तब्बल 1-2 नाही तर 12 फुटांनी वाढली, त्यामुळे पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर पडलंय. पंचगंगेची पातळी 33 फुटांवर असून जिल्ह्यातील 59 बंधारे पाण्याखाली गेल्यात. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही तुफान पाऊस सुरू आहे. राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या सांगलीतल्या निवासस्थानासमोरचं झाड कोसळले. जोरदार वारे आणि पावसामुळे झाड कोसळले. मुख्य रस्त्यावरच झाड पडले. रात्रीच्या वेळी रस्त्यावर कुणी नव्हतं, त्यामुळे कुठलीही हानी झाली नाही. कोकणात हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय. काल रात्री पडलेल्या पावसामुळे चिपळूण, दापोली, गुहागर तालुक्यातल्या सखल भागांमध्ये पाणी साचले, तर ग्रामीण भागात शेतीच्या कामाला वेग आलाय. पावसाचा जोर कायम राहिला तर वाशिष्ठी नदी आणि शिव नदी धोक्याची पातळी ओलांडून शहराला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण करू शकते. सकाळपासून पावसानं विश्रांती घेतली, त्यामुळे व्यापारी वर्गाची धास्ती कमी झाली आहे. निसर्ग फुलतो, बहरतो तो पावसाळ्यात. याच कालावधीत आपल्याला निसर्गाचं देखणं आणि मनमोहक रूप पाहायला मिळतं. यावेळी धबधबे पाहणं आणि त्या ठिकाणी धमाल करण्याची मजा काही औरच असते. रत्नागिरी जिल्ह्यातल्या मार्लेश्वर हे ठिकाण तुम्हाला सगळ्यांनाच ठाऊक असेल. भक्ती आणि निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाप आपल्याला इथे पाहायला मिळतो. सह्याद्रीच्या कडेकपारीतून फेसाळत कोसळणारे धबधबे पाहण्याचा अनुभव तर अवर्णनीय असाच. आता जी दृश्य पाहाल ती पाहून कदाचित बर्फाळ प्रदेशातली ही दृश्य असतील असं वाटेल, पण ही दृश्य आहेत मालवणातली. कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. समुद्र खवळून निघालाय. जोरदार लाटा किनारपट्टीवर धडकत आहेत. मालवण रॉक गार्डन इथल्या किनारपट्टी भागात अद्भुत नजारा त्यामुळे पाहायला मिळतोय. खडकात जोरदार लाटा धडकत आहेत, त्यामुळे फेसाळ पाण्यानं कापूस पिंजावा तशी दृश्य दिसत आहेत. वसई विरारला 30 तासात पावसानं अक्षरशः झोडपून काढले, त्यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागात पाणीच पाणी झाले. रस्ते, परिसर या पावसाळ्यात सलग तिसऱ्यांदा पाण्याखाली गेलेत, त्यामुळे साचलेल्या गुडघाभर पाण्यातून वसई विरारकरांना कामाची वाट धरावी लागते. विरार पश्चिमेकडच्या विवा कॉलेज परिसर, MB इस्टेट परिसर, नालासोपाऱ्यातील तुळही जाचोळे हा रस्ता अद्याप पाण्याखालीच आहे. लोणावळ्यात 24 तासात तब्बल 148 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यंदाच्या मोसमातला हा उच्चांकी पाऊस आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत 392 मिलीमीटर इतक्याच पावसाची नोंद झाली होती. पिंपरी चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. 24 तासात पवना धरण क्षेत्रात 74 मिलीमीटर पाऊस झालाय. पुणे जिल्ह्याच्या भीमाशंकर इथल्या कोंढवळ धबधब्यात पडून तरुण बेपत्ता झालाय. जोरदार पाऊस पडत असल्यामुळे या धबधब्यावर पर्यटकांची गर्दी होऊ लागली. अहमदनगरच्या राहता इथला लक्ष्मण लहारे नावाचा तरुण मित्रांसोबत धबधब्यावर फिरण्यासाठी गेला होता, पण धबधब्यात पाय घसरून पडल्यानं तो गायब झाला. पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेल्यामुळे अद्याप त्याचा शोध लागला नाहीये. स्थानिक प्रशासनाकडून त्याचा शोध सुरू आहे. भिवंडीमध्ये एक महिला मॅनहोलमध्ये पडली. या महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. स्थानिकांच्या मदतीने या महिलेला या मॅनहोलमधून बाहेर काढण्यात आलं. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात काल सकाळपासूनच पाऊस कोसळतोय. भिवंडी ग्रामीण भागातल्या पूर्णा गावच्या हद्दीत रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे तलावाचं स्वरूप आलंय. अशात गटारावरची उघडी मॅनहोल मृत्यूचे सापळे ठरत आहेत. देशातल्या कोरोना विरोधातील लढा आता आणखी तीव्र होणार आहे, कारण आजपासून फ्रंटलाईन वर्कर्ससाठी स्पेशल क्रॅश कोर्स सुरू होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज या कोर्सचा शुभारंभ केला जाणार आहे. यासाठी 26 राज्यात 111 प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आली. या केंद्रांवरून ऑनलाईन पद्धतीनं 1 लाखाहून अधिक कोविड योद्ध्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. कोरोना रुग्णसंख्या कमी असल्यामुळे BKC दहिसर आणि मुलुंड इथल्या जम्बो कोरोना सेंटर आणखी काही दिवस बंदच ठेवण्याचा निर्णय पालिकेनं घेतला. या रुग्णालयातील मनुष्यबळही कमी करण्याचे आदेश पालिकेनं दिले. तौक्की चक्रीवादळामुळे कोविड सेंटर बंद केलं होतं आणि अजूनही ते बंदच आहे.
रत्नागिरीत रुग्णांच्या संख्येत वाढ होते त्यात मृतांचा आकडा चिंता वाढवणार आहे याची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे 21 जूनला रत्नागिरीत कोरोना परिस्थितीची पाहणी करणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर अजित पवार आणि राजेश टोपे चर्चा करतील. कोरोनामुळे मोफत मिळणाऱ्या शिवपूजन थाळीला 14 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली. मागच्या वर्षी 26 जानेवारीपासून या योजनेला सुरुवात झाली. आधी 10 रुपयाला ही थाळी मिळत होती, नंतर किंमत कमी करून 5 रुपये करण्यात आली. मात्र कोरोनामुळे परिस्थिती बिकट झाल्यानं थाळी मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. केंद्रानं 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरणाची घोषणा केल्यापासून लसीकरणाचा घोळ सुरूच आहे. दरम्यान आता 30 ते 44 वयोगटाचं प्राधान्यानं लसीकरण करण्याचा निर्णय घेतलाय. एकीकडे केंद्र सरकार लसींचा पुरेसा पुरवठा करत नसल्यामुळे 18 ते 44 वर्ष वयोगटातल्या लोकांच्या लसीकरणाचा निर्णय जाहीर केला. मात्र राज्यांपुढे लसीकरण नियोजनाचा प्रश्न निर्माण झालाय. त्यात अजूनही 45 पुढच्या लोकांचं लसीकरण पूर्ण झालेलं नाही, तर 30 ते 44 वर्ष वयोगटातल्या लोकांचं आधी लसीकरण करावं असा निर्णय घेण्यात आलाय. कोरोना प्रतिबंधासाठी तयार करण्यात आलेली रशियन लस स्पुटनिक वी लवकरच उपलब्ध होणार आहे. हैदराबाद नंतर मुंबई कोल्हापूरसह देशातल्या 9 शहरांमध्ये लवकरच ही लस उपलब्ध होणार आहे अशी माहिती डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीजनं दिली आहे. सोबत सकारात्मक चर्चा झाली असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांनी त्यांना 3 आठवड्यात मागण्या मान्य होतील असं सांगितल्याची माहितीही पवार यांनी दिली. ते औरंगाबादेत बोलत होते, तर नाना पटोलेंच्या स्वबळाच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. गाझियाबादमधल्या एका वृद्धाला मारतानाचा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाल्यानंतर ट्विटरवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. यावर आता ट्विटरचे भारतातील MD सह 7 जणांवर गुन्हा दाखल केलाय. 1 आठवड्यात त्यांना उत्तर द्यायला सांगितलं आहे. NIA कार्यालयाबाहेर मुंबई पोलिसांचा बंदोबस्त कमी करून केंद्रीय सुरक्षा पथकाचा बंदोबस्त वाढवलाय. कालही CRP सुरक्षित प्रदीप शर्मा आणि दोघांना न्यायालयात नेलेलं. स्विस बँकेतील भारतीयांच्या निधीत तिप्पटीनं वाढ झाली आहे. 2020 अखेरपर्यंत स्विस बँकेमधील भारतीयांचा पैसा 2.55 अब्ज स्विस फ्रँक अर्थात सुमारे 20,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त झालाय. विशेष म्हणजे गेल्या 13 वर्षात स्विस बँकेतील भारतीयांच्या पैशातली ही सर्वोच्च वाढ आहे. सुशांत सिंग राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठाणीचा जामीन अर्ज कोर्टानं रद्द केलाय. लग्नासाठी त्यानं जामीन अर्ज केला होता, मात्र सिद्धार्थ पिठाणीला पॅरोल मंजूर करण्यात आलाय. 26 जून रोजी त्याचं लग्न आहे. 2 जुलै रोजी त्याला पुन्हा सरेंडर व्हावं लागणार आहे. जळगावात एका 23 वर्षीय तरुणीची नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचं उघड झालंय. प्रोसेसिंग फी आणि विविध सुविधांसाठी पैसे भरावे लागतील असं सांगत भामट्यानं 1,38,000 रुपये ऑनलाईन पद्धतीनं मागवले. फसवणूक झाल्याचा कळताच तरुणीनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय. पुणे जिल्ह्यात धानाच्या ट्रकला भीषण आग लागली. आगीत 300 पोती धान जळून खाक झाले. लोहारा गावाजवळ ही दुर्घटना घडली. डौकीतल्या आदिवासी धान खरेदी केंद्रावरून धानाची उचल करून हा ट्रक गोंदियाला निघाला होता. आगीत ट्रक चालक आणि क्लीनर थोडक्यात बचावले. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आजपासून सुरू होतोय. भारत आणि न्यूझीलंड हे 2 संघ आमनेसामने आहेत. इंग्लंडच्या साउदम्पटन मधील एजियास बाउल या मैदानामध्ये हा सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी खास रणनीती तयार केली आहे. तर न्यूझीलंडचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे, त्यामुळे त्यांना वातावरण आणि खेळपट्टीचा चांगला अंदाज आलाय. भारतीय महिला टीमनं इंग्लंड महिला टीम विरुद्धच्या टेस्टमध्ये दुसऱ्या दिवस अखेर 5 बाद 187 रन्सपर्यंत मजल मारली. इंग्लंडच्या 396 रन्सचा पाठलाग करताना स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मानं 167 रन्सची भक्कम पार्टनरशिप रचली. शेफाली वर्माची सेंच्युरी अवघ्या 4 रन्स हुकली. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24